श्री स्वामी समर्थ सर्पण व स्वामी कृपा कायम असाविहित स्वामीचरणी प्रार्थना। चला तर मग पाहूया काय आहेत आज तुमच्यासाठी स्वामी संदेश आणि स्वामींचं मार्गदर्शन। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, पुढील 2 मिनिट डोळे बंद करून शांतपणे हे ऐक। हे 2 मिनिटाचे संदेश तुझ्या जीवनात परिवर्तन आणू शकतात। बाळानियती तुझ्यासोबत एक डाव खेळत आहे। मला ठाऊक आहे तुझ्या मनात वाईट विचार येत आहेत, तुझी मनस्थिती नीट नाही, काय करू कसं करू असं होत आहे ना। माझं नाम स्मरण करत राहा, मार्ग मिळेल। जो स्वतःची मदत करतो आम्ही त्याचीच मदत करतो। तुमच्याकडे बुद्धी आहे, ताकद आहे, स्मरण शक्ती आहे। स्वतःला सिद्ध करण्यासाठी जे जे लागतं ते सर्व आम्ही तुला दिलं आहे। त्याचा उपयोग करूनही जर यश नाही आलं तर आम्ही असूच, कायम असू, पण तोपर्यंत प्रयत्न करणं सोडू नको। सगळं चांगलंच होणार आहे हे मनात धरून चल, बाकीचं सगळं आम्ही पाहून घेतो। विश्वास असला की अशक्यसुद्धा शक्य होतं। तुझ्या वाटेचं दुःख तू भोगून संपवलं आहेस, तुझ्या वाटेचं सुख तुला मिळणार। कर्मांवर विश्वास ठेव, अपेक्षेपेक्षा जास्तच मिळणार। आता फक्त तू तुझ्या आळसाच्या आहारी जाऊ नकोस, कारण तू तुझ्या सुंदर भविष्याचे जी स्वप्न रंगवली आहेस ती तुझ्या आळसामुळे फक्त स्वप्नच बनून राहतील। जर वारा हवामानाची दिशा बदलू शकतो तर लक्षात ठेव, मनापासून केलेली प्रार्थना नशीब बदलू शकते। अखंड विश्वास, अखंड नामस्मरण हे मनावर रुजवता आलं पाहिजे। बाळांनो, विश्वास ठेवा, तुमच्यासाठी माझी योजना सर्वोत्तम असते। कधीकधी प्रसंग कठीण असतात तेव्हा मी तुमच्यासाठीच काहीतरी करत असतो। हिम्मत नको हारू, प्रयत्न करत राहा। आज तुझे काम नाही झाले तर काय झालं, उद्या होईल किंवा त्यानंतर होईल। तू मनापासून सर्व प्रयत्न कर, मी आहे। बाळा, संकट तर तुला येतच राहणार, त्यातून तर कोणाचीच सुटका नाही। भले भले तुझी साथ सोडतील, तुला एकटं पाडतील, तुझ्यावर हसतील, तुझा द्वेष करतील, तुझ्या जीवाभावाची माणसंसुद्धा तुला एकटं पाडतील। तू हतबल होशील, निराश होशील, क्षणभर तुला वाटेल की सगळं संपलंय की काय। तेव्हा एक लक्षात ठेव, जेव्हा सर्व अशा अपेक्षा आपलेपणा संपवतो तेथूनच तुझ्या या ब्रह्मांड नायकाचा खेळ सुरुवात होतो आणि सर्व काही शक्य होऊन जातं। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला वारंवार अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जाता आलं नाही तर निराश होऊ नका। माझ्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक भक्ताचं व माझं जन्मोजन्मीचं थेट नातं आहे। तुझी अडकलेली कामे नक्की पूर्ण होणार। आणि लक्षात ठेव, आपली वाटणारी सगळी आपली नसतात, म्हणून डोकं टेकवण्यासाठी योग्य पाय आणि रडण्यासाठी योग्य खांदा निवड। वेळेला महत्त्व दे, पण जिथे तुला महत्त्व नाही तिथे वेळ देऊ नको। आणि लोक फक्त हातातलं घेऊ शकतात, नशिबातलं नाही। मनासारख्या गोष्टी घडत नाहीत, मिळत नाहीत, म्हणून निराश होऊ नकोस, डगमगू नकोस। स्वतःशी नेहमी प्रामाणिक राहा, माझ्या अखंड नामस्मरणात राहा। मग बघ तुला माझी प्रचिती येते का नाही, जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझ्यासोबत राहतो का नाही। श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगत आहे। जीवाचे कान करून ऐका, त्यातला अर्थ नीट समजून घ्या। स्वतःच्या मेहनतीने परिस्थिती बदलण्याचे स्वप्न बघा, कारण ही दुनिया त्यांचाच विचार करते ज्याची परिस्थिती चांगली असते। कर्म ही अशी गोष्ट आहे ज्याच्यापासून आपण काहीही लपवू शकत नाही। कर्माचा फेरा फिरणार, जे आज तुम्हाला रडवत आहेत त्यांना उद्या रडावं लागणार। डोळे तर मी सर्वांना सारखे दिलेत, पण खूप कमी लोकांना माणुसकी दिसते। बाकीच्यांना पैसा आणि स्वतःचा फायदा दिसतो। मग सांग, तू कोणत्या रांगेत उभा आहेस? कोणत्याच गोष्टीचा जास्त गर्व करू नका। सकाळी 5 रुपयाला मिळणारा पेपर संध्याकाळी 5 रुपये किलोने भावात विकला जातो। कोणत्याही स्वार्थाशिवाय कोणाचं तरी भलं करण्याचा प्रयत्न कर, देव तुमच्या सर्व समस्या सोडवेल। चुकीच्या वेळी खऱ्या गोष्टींना पण चुकीचं समजलं जातं, म्हणून योग्य वेळेची वाट बघ। सगळ्यांना चांगलं समजणं सोडून द्या, लोक बाहेरून दिसतात तसे आतून नसतात। जास्त गंभीर होऊन जगू नका, कारण हे विश्व करोडो वर्षापासून आहे। इथे कित्येक आले आणि कित्येक गेले, पण कोणी कोणासाठी थांबलं नाही। जे व्हायचे ते होतच राहणार, तुम्ही विचार करून मनासारखं घडणार नाही। लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यात काही लोक असे आहेत जे फक्त तुमच्या समोरच तुमचे आहेत।
मनापासून प्रयत्न करणाऱ्याला समोर नशीब सुद्धा हरतं. तुटलेल्या नात्याचा विचार मनातून काढून टाका, कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नाही. जगाच्या रंगमंचावर असं वावरा की तुमची भूमिका संपल्यानंतरही टाळ्या वाजल्या पाहिजेत. जाणारे गेले येणारे येतील, तू फक्त तुझ्या निर्णयाशी ठाम राह. आपल्या आयुष्यात अडचणी उगाच येत नाहीत, त्यांचं येणं आपल्या आयुष्यात एक इशारा असतो की आपल्या जीवनात आपल्याला काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. फक्त आपण दुःखी न होता तो इशारा ओळखला पाहिजे. संकटावर मात करता येत नसेल तर देवावर विश्वास ठेवून निवांत राहावं. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. आपल्यासोबत काय काय घडतं याचा विचार करणं बसण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार केला तर आयुष्य बदलून जाईल. कोणाच्याही वाईट विचाराने तुझं कधीच वाईट होणार नाही, कारण तुझा कर्ता कर्विता नेहमी तुझ्या सोबत आहे. त्रिस्वामी समर्थ, तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी. जिथे स्वामी पाया तिथे न्यूनकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी हिमाय.